नमस्कार विद्यार्थी मित्राने मित्रांनो व्ही एल एस याने एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो पोलीस भरती संबंधित आणखीन एक अतिशय आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की औरंगाबाद रेंजची जी पोलीस भरती आहे मित्रांनो ती पाच सप्टेंबरला होणार होती त्यांची जी लेखी परीक्षा होती मित्रांनो ती पाच सप्टेंबरला होणार होती त्यानंतर मित्रांनो आता ही आणखीन एक महत्त्वाची जी बातमी आहे ती म्हणजे मित्रांनो ब्रहन महानगर सॉरी ब्रहन पोलीस भरती जी आहे मित्रांनो त्यांची जी लेखी परीक्षा आहे ती आता दहा सप्टेंबरला होणार आहे मित्रांनो म्हणजे औरंगाबाद रिझनच्या पाठोपाठ औरंगाबाद रिझनमध्ये जे घटक आहेत त्यांच्या पाठोपाठ मित्रांनो आता मुंबई रिझनमध्ये जे घटक येतात त्यांची जी, जी पोलीस भरती लेखी परीक्षा आहे ती आता दहा सप्टेंबरपासून होणार आहे मित्रांनो तर त्या एक संबंधित आपल्यापर्यंत आलेला आहे तर मित्रांनो ते परिपत्रक कशा संबंधित आहे परिपत्रकामध्ये नेमक्या ने ने काय गोष्टी ने गोष्टी आहेत कशाबद्दल त्यांनी चर्चा केलेली आपण सविस्तर माहितीच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या घंटिया बटनावरती टच करून त्यावरती ऑल असे क्लिक करा म्हणजे भविष्यात सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सहजरित्या भेटतील तर मित्रांनो हा जो परिपत्रक आहे तो कालच्या तारखेतला म्हणजेच जुलै दोन हजार एकवीसचा म्हणजे कालच्या तारखेतला आहे आणि यामध्ये त्यांनी विषय काय दिला बघा मित्रांनो पोलीस भरती दोन हजार एकोणवीस पोलीस भरती लेखी परीक्षा आयोजनासाठी आसन व्यवस्था करणेबाबत त्यानंतर बघा मित्रांनो त्यांनी आता खाली उपरोक्त विषय व संदर्भान्वये मुंबई पोलीस भरती दोन हजार एकोणवीसकरिता लेखी परीक्षा दहा सप्टेंबर दोन हजार एकवीस या कालावधीत घेण्याचे नियोजन नियोजित आहे संदर्भ क्रमांक दोन नुसार आ, तर बघा मित्रांनो व्यवस्थेकरिता पोलीस ठाणे हद्दीतील शाळा महाविद्यालय यांची माहिती मिळवण्याबाबत निर्देशित केले होते त्यानंतर त्यानुसार मित्रांनो परिमंडळ चारमधील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील केवळ एक ते दोन शाळा महाविद्यालय उपलब्ध होतील अशी माहिती प्राप्त झाली आहे त्यानंतर मित्रांनो सदर पोलीस भरती लेखी परीक्षेकरिता मोठ्या प्रमाणावर उमेदवार उपस्थित राहणार असल्यामुळे आपणाकडून कळविण्यात आलेली बैठक व्यवस्था अत्यंत अपुरी आहे तरी आपल्या पोलीस हद्दीतील सर्व शासकीय निमशासकीय महानगरपालिका खाजगी शाळा विद्यालय महाविद्यालय शैक्षणिक संस्था यांचे प्रशासन व्यवस्थापन मुख्याध्यापक यांच्याशी समन्वय साधून सदर सर्व महाविद्यालय विद्यालय शैक्षणिक संस्था पोलीस भरती लेखी परीक्षेकरिता नमूद दिवशी उपलब्ध करून घेण्यात घ्याव्यात संबंधित मित्रांनो बघा त्यांनी विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी याबाबत स्वतः लक्ष देऊन सतत पाठपुरावा करून पूर्तता करून घ्यावी सदर बाब सदरबाबत प पूर्तता अहवाल दिनांक एकतीस सात दोन हजार एकवीसपर्यंत तीन वाज तीनपर्यंत न चुकता या कार्यालयात सादर करावा तर या परिपत्रकावरून आपल्याला लक्षातच आलेला आहे मित्रांनो ब्रहन मुंबईची जी लेखी परीक्षा आहे ब्रहन मुंबई पोलीसची तर ती दहा सप्टेंबरला होणार आहे आणि यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की जी बैठक व्यवस्था आहे मित्रांनो म्हणजे ब्रहन मुंबईला जे फॉर्म आहेत सर्वात जास्त आलेले आहेत आणि त्याचा विचार करून जे त्यांनी अगोदर अहवाल दिला होता त्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलं होतं की दोन ते तीन महाविद्यालय किंवा विद्यालय हे आपल्याला भेटतील पण ते अपुरे असल्यामुळे अतिरिक्त आणख्यालय शाळा किंवा महाविद्यालय लागतील त्यासंबंधी त्या परिपत्रकामध्ये उल्लेख केलेला आहे तर मित्रांनो तर आपल्यासाठी महत्त्वाचं काय होतं की ही जी बृहन्मुंबईची लेखी परीक्षा आहे पोलीसची तर ती मित्रांनो दहा सप्टेंबरला होणार आहे हे निश्चितच सध्याच्या सिच्युएशननुसार तर मित्रांनो इतर जिल्ह्यांच्या इतर घटकांच्या सुद्धा पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेच्या जे तारखा आहेत ते लवकरात लवकर जाहीर होतील मित्रांनो आणि त्यासाठी मित्रांनो आपला जो अभ्यास आहे तो सतत चालू ठेवायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मित्रांनो जर अभ्यास करत असताना तुम्हाला जर योग्य पुस्तकांची जर दिशा भेटली तर आपला अभ्यास आणि योग्य प्रकारे होऊ शकतो तर त्यासाठी मित्रांनो बघा जे महत्त्वाचे पुस्तके आहेत मी डिस्क्रिप्शन बॉक्स मी त्यांची लिंक दिलेली आहे ती पुस्तके तुम्ही सहजरित्या त्या लिंकवरती क्लिक करून अगदी घरपोच मागवू शकता त्यासाठी मित्रांनो तुम्हाला कुठलाही इतर कुठला चार्जेस लागणार नाही आहेत तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुमच्यापर्यंत हीच माहिती शेअर करायची होती व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे भविष्यात सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सहजरित्या पाहता येते